आपला संजय राऊतांनी छगन भुजबळांना असा एक सल्ला दिला की नांदगाव विसरा, आणि मग छगन भुजबळांनी पण त्यांच्यावर टीका केली. तर मग हे छगन भुजबळांचा शिवसेनेचा राग अजून गेला नाही का? ते संजय राऊत साहेब आमचे मुख्य म्हणजे संपादक कार्यकारी संपादक आहेत, तर त्यांची विधानं जी आहेत ना ती त्यांनाच तुम्ही विचारणं योग्य राहील ना. सगळीकडे कॉफी देतच असेल तर तंबाखू गुटख्याच्या गोष्टी होत चालत होत्या. त्याच्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं ना की ज्या ठिकाणून स्रोत आहे गैरकानूनी गोष्टींचा तो बंद केला पाहिजे. म्हणजे कॉफी सेंटरमध्ये होत असेल, कुठे हुक्का पार्लर होत असेल, कुठे पान तंबाखूच्या टपरीवर होत असेल, त्या सगळ्याच्या वरती पोलिसांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे. पण जोपर्यंत ग्राहक आहे या गोष्टीला तोपर्यंत चोरून लपून या गोष्टी होत राहतात ही पण वस्तुस्थिती आहे. परंतु त्याला कोणाचं संरक्षण असेल कायदेशीरित्या, त्या कोणी त्याचा सूत्रधार असेल, तर तुम्ही मला ती गोपनीय माहिती द्या. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या व्यक्तीला योग्य तो धडा मिळेल अशा पद्धतीने कारवाई करायचा आश्वासन देते. की समजा एखादं मूल जे आहे त्याला सांगितलं एक बाकरीचा तत्वर तुकडा देतो आणि त्यांनी दिला नाही, म्हणजे त्याला उपाशी मारण्यात पालकच व्हायचा. आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे या सगळ्याचा विचार जर का केला तर मला असं वाटतं की उलट केंद्राने गुजरातला 1800 कोटी रुपये दिले. काही झालं की गुजरातची त्यांना रडणं ऐकवायचं आहे, पण महाराष्ट्राचा मधला आक्रोश दिसत नाहीये. तर कुठेतरी त्यांनी स्थानामध्ये कापसाचे वळ टाकले केंद्र सरकारने असं माझं स्पष्ट मत आहे.